आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकवडे पाणीपट्टी वसुलीला चांगला प्रतिसाद, ग्रामपंचायतीच्या योजनेला नागरिकांचं सहकार्य. शिरोळ तालुक्यातील टाकवडे ग्रामपंचायतीनं पाणीपट्टी वसुलीसाठी स्कीम जाहीर करून खळबळ माजवली आहे. या स्कीमला नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने पाणीपट्टीची चांगली वसुली होत आहे. टाकवडे गावात गेल्या 50 वर्षापासून पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं. मात्र विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी गांभीर्यानं विचार करत नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पिण्याचं पाणी मिळावं यासाठी चांगले प्रयत्न केले. त्यामुळे आता नागरिकांना 1 दिवसाआड मुबलक शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु हे मुबलक शुद्ध पाणी पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीला खर्चही मोठा येत आहे. त्यामुळे याचाही विचार करून ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेऊन एक प्रस्ताव नागरिकांपुढे ठेवला. नियमित पाणी मिळण्यासाठी नागरिकांनी 2500 रुपये डिपॉझिट ग्रामपंचायतीकडे ठेवायचे आणि प्रति महिना 150 रुपये पाणीपट्टी भरायची. याद्वारे जमा होणाऱ्या पैशातून TCCC, तुटी, इतर केमिकल्स, लाईट बिल, कामगार पगार, मेंटेनन्स आदी खर्च भागवण्यात येणार असल्यामुळे ग्रामपंचायतीचा भार हलका होणार असून पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे शक्य होणार आहे. याचा विचार करून नागरिकांनीही या स्कीमला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं नागरिकांच्या या सहकार्याबद्दल आज पहिल्या 5 पाणीपट्टी स्कीम मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच PY पाटील, उपसरपंच नागेश काळे, सदस्य महावीर निर्मळे, रोहित पाटील, तानाजी झुटाळ, अल्लाउद्दीन मुल्ला, प्रफुल्ल कांबळे, सौ बेबीताई कदम, धनश्री निर्मळ, रेखा वडगे, महादेवी पाटील यांच्यासह आकाराम हुपरीकर, सुनील साबळे, उदय झुटाळ, गोविंद कुरणे, संजय कांबळे, अशोक वडगे, ऐनुद्दीन शेख, रावसो पाटील, रावसो वडगे आदी उपस्थित होते. माझे नाव अनिल कुंदुपरीकर, मी सामाजिक कार्यकर्ता, टाकोळे गाव. या गावाला इच्छारेजी नगरपालिकेतून सायपंड पाणी मिळत होतं आणि गेले 4 वर्ष झालं इच्छर नगरपालिकेतून जे मिळालं पाणी ते बंद झालं. त्याच्यानंतर इच्छरकांनी कृष्णा नगर पाणी पुरवठा ज्यावेळा यांना नवीन हे केली, पाईपा बदलल्या, त्या बदललेल्या पाईपमुळं टाकोड्यामधली संपूर्ण कनेक्शन, नळ कनेक्शन तुटल्यामुळं इच्छरेजी नगरपालिकेसमोर रेटा लावल्यामुळं त्यांनी एक आपल्याला टॅप काढून दिलं आणि त्या टॅपमधून आमच्या गावाला पाणी पुरवठा त्यांनी सुरळीत हे पाणी पुरवठा केला. आणि या इच्छरेजी नगरपालिकेसाठी आम्ही अनेक वेळा लढा दिलो, आंदोलन केलो. एक वेळा आता आम्हाला त्यांनी अटक वॉरंट करण्याचं हे केलं, आदेश काढला इच्छरेजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी. आमची मागणी होती 2.25 लाख लिटरची पाणीची क्षमता टाकी आहे. आमची मागणी होती 4.5 लाख लिटर पाणी मागावी. त्यांनी पाणी न दिल्यामुळं किंवा आमच्या गावची नदी प्रदूषण असल्यामुळं आम्हाला शासनाकडून कुठल्याही पद्धतीची नवीन स्कीम करता येत नव्हती. मी किरण तुमरे, टाकोडेचा ग्रामस्थ आहे आणि आता आमच्याकडे सध्या म्हणजे महिला वर्गाकडून पाणीपट्टी वसुली करण्याचं काम चालू आहे आणि आता त्यामध्ये ग्रामस्थांच्याकडून अशी प्रतिक्रिया आहे की इथं त्या आम्हाला घरी फोन करून आमचं पाणीपट्टी घेऊन द्या किंवा डिपॉझिट असेल किंवा कोणत्याही माध्यमातून जे काही रकमेच्या स्वरूपात ते आपल्या ग्रामपंचायतला जमा करायचे ते सध्या त्यांनी येऊन घेऊन जावा असं त्यांनी रिक्वेस्ट करायला लागेल. आम्ही पण ते कलेक्शन करायला लागेल ते योग्य पद्धतीने व्हाले आणि ग्रामस्थांच्या पद्धतीने जो प्रतिसाद आहे